ला लातूर जिल्ह्यातील विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या सोबत सध्याच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी विशेष बातचीत केली आहे पाहूया लोकसभेच्या निवडणुकीचं वार व्हावं लागलेलं आहे लातूरमध्ये सुनील गायकवाड यांचं तिकीट भाजपनं कापण्यात कापलेलं आहे का कापलेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात नवीन उमेदवार सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे काय नेमकं सांगाल तुमची भूमिका आता काय राहणार आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जेव्हा ब ला, लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं काहीच नव्हतं तेव्हा मी दोन हजार नऊला निवडणूक लढली विद्यमान मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा त्यांच्या विरोधात मी लोकसभा लढली इथे उमेदवार मिळत नव्हते या पक्षाला आ, मी चौदालाही पुन्हा दुसऱ्यांदा मला पक्षाने संधी दिली आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मला दोन्ही वेळेस या ठिकाणी हे केली आज जर मुंडे साहेब असते तर निश्चितच मी या ठिकाणी उमेदवार असतो कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी माझी उमेदवारी काढण्यात आली कामाचा कुठलाच मेरिट न पाहता लोकसभेतली उपस्थिती असेल संसदेमध्ये केलेलं कामकाज असेल किंवा काम केलेलं असेल के हे कुठलंच न पाहता मला वाटतं की जे 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 सर्वे सर्वे हा इथला उमेदवार म्हणत आहे सर्वेत मी फर्स्ट आलो अरे कुठला सर्वे तुम्ही लोकांमध्ये जाऊन सर्वे करा इथलं इथे मला वाटतं की कदाचित हा भोगस सर्वेचा रिपोर्ट त्या ठिकाणी दाखवून सगळं खोटं बोलून या ठिकाणी तिकीट आणण्याचं काम यांनी केलेलं आहे असं मला वाटतं परंतु लोकांच्या समोर जात असताना लोकांना माहिती आहे की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काय, काय काय काम केलेलं आहे लोक हळहाळ करत आहेत कर्नाटक असेल आंध्रा असेल महाराष्ट्रातले अनेक सरपंच माझे मित्र हे अक्षरशः फोन करून रडत होते की असं काय झालं की ज्याच्यामुळे तिकीट काटलं गेलं परंतु सोशल मीडियावरती मी बघत आहे मी दररोज फेसबुक ट्विटरवरती मी पाहत असतो की लातूरातल्या काही लोकांनी मान्य प्रधानमंत्र्यांना मान्य अमित शहाना ट्विट केलेलं आहे की या ठिकाणी जो उमेदवार दिले आहेत त्यांच्याविरोधात तक्रारी त्या लोकांनी केलेल्या आहेत मी हे सोशल मीडियावरती पाहिलं परंतु केवळ लोकसभेमध्ये जात असताना एक हाऊस म्हणून लोकसभेत जायचं नसतं या जिल्ह्याची परंपरा अशी आहे की मान्य शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे जवळपास आठ वेळेस संसदेमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे आणि एक उच्च परंपरा या मतदारसंघाला आहे कोणीही या या परंपरेमध्ये काम करत असताना संसदेचं कामकाज देशाचं कामकाज करण्यासाठी आपण किती पात्र आहोत याचा विचार करून तिथे जायला पाहिजे मी मोठा पैसेवाला आहे हे निकष हे संसदेत काम करण्यासाठी नसलं पाहिजे असं मला वाटतं याच्यावरती मी काही बोलणार नाही लातूरकरांना माहिती आहे ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चेत किती तथ्य आहे आणि किती नाही हे सर्वांना माहिती आहे कारण इतिहास पाहिला जातो कुठल्याही गोष्टीसाठी आपणाला इतिहास माहिती आहे ज्या गोष्टीसाठी आपण मला हा प्रश्न विचारला त्या त्या व्यक्तींचा इतिहास तुम्हाला माहिती आहे ते कुठल्या प्रकारे या ठिकाणी वागत असतात आणि त्यांचं काय वर्तणूक आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी यावरती काही बोलावं असं वाटत नाही संबंध सबंध देशामध्ये दे मोदीजी यांचा चेहरा असावा असं सांगण्यात येते मग उमेदवाराचा चेहरा बदलला निवडा हा मागच्या वेळेस मी नरेंद्र मोदीचं प्रतीक होतो आपण काम केलं आता उमेदवार जो दिला त्यालाही मुमेदवाराकडं पाहता मोदीकडे पाहूनच मतदान करावं मलाही वाटतं जर उमेदवाराकडे न पाहता मतदान करायचं असेल तर मग उमेदवार का बदलला म्हणजे यामागचं जे राजकारण आहे किंवा षडयंत्र आहे ते निश्चितच लातूरकरांना मला वाटतं की आ, एक चांगला लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे आणि त्यासाठी लातूरकर जनताही खूप हुशार आहे इथे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना डायरेक्ट निवडणुकीमध्ये जे एम वाघमार यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले लातूरची जनता खूप हुशार आहे विलासराव देशमुखांचा पराभव हो केला या ठिकाणी शिवराज पाटलांचा पराभव हो केला म्हणजे त्यांना कळतं की कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला नाही बरं आता तुम्हाला तिकीट तर आता काटलेलं आहे याचा किती तोटा होईल ब आता भाजपला मा माझ्यावरती प्रेम करणारे आणि मी ज्यांचे अनेक कामं या मागच्या पाच वर्षामध्ये केलेले आहेत ते निश्चित नाराज आहेत आणि याचा परिणाम निश्चित होऊ शकतो असं वाटतं कोण अशी व्यक्ती होते ज्यांच्यामुळं या सगळ्या कर घटना घडल्या असं वाटतं शेवटी नाही कसं आहे की उमेदवार जो म्हणतो की मी सर्वेत फर्स्ट आलो काय फर्स्ट आलो कुठला भोग सर्वे या ठिकाणी दाखवून हा प्रकार केलेला असं मला वाटतं माझं ते वैयक्तिक मत आहे पार्टीने आजही जर सर्वे केला ते इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधीला माहीत न होता जर सर्वे केला तर आजही मीच एक नंबरवरती असेल असं मला वाटतं एकूणच बोगस सर्वे केला आणि त्यामध्ये शृंगारे यांना वर दाखवण्यात आलं आणि दोन लाख साठ हजारापेक्षा वर मतं पडले तरीसुद्धा संसदरत्नसारखा पुरस्कार मिळाला तरीही भाजपनं त्यांचं तिकीट आता कापलेलं आहे तरीसुद्धा ते आजसुद्धा भाजपासोबत असतील भाजपाचाच प्रचार करतील असं सांगत आहेत विष्णुपुरगे एम न्यूज लातूर